अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यामधील खल्लार स्टॉपवरील वास्तव्यामध्ये असलेल्या माऊली रेस्टॉरंटचे संचालक वानखडे कुटुंबाला मध्यरात्रीच्या सुमारामध्ये घरात पेट्रोल टाकून आग लावून झोपेतच जीवे मारण्याचा कट अज्ञात व्यक्तीने केला नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली ज्यामध्ये पाच लक्ष सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झालेला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे दर्यापूर तालुक्यातल्या आसेगाव मार्गावर असलेल्या खल्लार स्टॉपवरती पंडित वानखडे राहणार गौरखेडा यांचे माऊली रेस्टॉरंट आहे याच रेस्टॉरंटच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर वानखडे कुटुंबाचं वास्तव्य आहे रात्री अकरा वाजता माऊली रेस्टॉरंटच्या इमारतीतील वरच्या मजल्यावर भीषण आग लागली यावेळी वानखडे कुटुंबीय झोपेमध्ये होते मात्र स्टॉपवरील काही नागरिकांना ती आग दिसली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ओरडा सुरू झाला अशातच वानखडे कुटुंब जागी झाले असता नागरिकांनी पंडित प्रल्हाद वानखडे वयवर्षे एक्कावन्न पत्नी लीना पंडित वानखडे वयवर्षे चाळीस व मुलगा सुमित पंडित वानखडे वयवर्षे बावीस यांना आगीच्या विळख्यातून बाहेर काढलं ज्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मध्यरात्रीच्या सुमारामध्ये दर्यापूर येथील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळविले आग इतकी भीषण होती की त्यामध्ये घरातील संपूर्ण फर्निचर कपाट जीवनावश्यक वस्तू मोबाईल टीव्ही कूलर फॅन दागिने रोख रक्कम असा संपूर्ण पाच लक्ष सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला सकाळपर्यंत या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीमध्ये पसरली पंडित वानखडे यांनी घटनेबाबत खल्लर पोलिसांमध्ये अज्ञात आरोपी विरोधामध्ये तक्रार नोंदविली यावेळी आमदार बळवंत वानखडे यांनी घटनास्थळी जाऊन वानखडे कुटुंबियांचं सात्वन केलं व आढावा घेतला पश्चात पोलीस उपविभागीय अधिकारी गुरुनाथ नायडू अमरावती ग्रामीणचे श्वान पथक मोबाईल फॉरेन्सिक पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळाच्या आजूबाजू आजूबाजूला दुकानामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली चौकशी दरम्यान एक अज्ञात पेट्रोलची रिकामी कॅन आढळून आली ज्यावरून अज्ञात व्यक्तीने वानखडे कुटुंबाला घरातल्या घरातच पेट्रोल टाकून आग लावून त्यांना झोपेतच मारण्याचा कट असल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे त्यामुळे खल्लार पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा बारकाईने कसून शोध घेत आहेत विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत